नमस्कार मैत्रिणींनो, आपली सकिया चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे मटकीची आमटी बनवणार आहे. त्यासाठी मटकी घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि भिजत घातली होती. तिला मोड आलेले आहेत, आता चांगले मोड आलेले आहेत. ती करायची आपल्याला आमटी करायची छानपैकी अशी. त्यासाठी घेतलेले आहेत दोन बांदे बारीक चिरून कापून कांदे घेतलेले आहेत, टोमॅटो घेतलेले आहेत दोन बारीक चिरून, कोथिंबीर घेतली आहे, हे आलं लसूण खोबरं घेतले, हे कढीपत्ता घेतलाय आणि ह्याच्यामध्ये घेतलेत मसाला घेतलाय, ही लाल रंगाची मिरची पावडर आहे, बेडगी मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, धना पावडर, हळद आणि हे आमचं घरचं तिखट आहे लाल थोडंसं, आणि हे जिरं मोहरी घेतलेली आहे, आणि हे मिक्सरच्या भांड्यात आलं लसूण खोबरं वाटलं ना त्याचं पाणी आहे. आता चला आपण भाजी करायला. अशी कढई ठेवली ती मी गॅसवरती. आता त्याच्यात तेल ओतून घेते. दोन ते तीन चमचे तेल गरम झालं की तेल खूप कडक झाले, त्याच्यात जिरे मोहरी हे टाकून घेते. आता हे कांदा बारीक चिरलेले दोन कांदे टाकून टाकून घेते त्याच्यामध्ये. आता हे हिंग टाकून घेते. कांदा आपला गुलाबी झालेला आहे थोडा, त्याच्यात आलं लसूण, आलं लसूण खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे ते टाकून घेते. आता त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेते चांगलं. कढीपत्ता टाकते, आता टोमॅटो टाकून घेते. मीठ टाकून घेते एवढं. आता हे मसाले ते टाकून घेते. त्याच्यात पाणी टाकून देईल थोडं आणि चांगलं आपलं हे ना तेल उतरेपर्यंत चांगले मसाले आपले परतून परतून घेऊया. बारीक गॅस करून झाकण ठेवून घेते, नाही तर सगळं भिंतीवरती ह्याच्यावरती स्टाईलवरती उरते ना त्यासाठी. पाच एक मिनटं ठेवूया बारीक गॅस करून. आपलं हे चांगलं आपलं मसाल्याला तेल उतरलं आहे, टोमॅटो पण गाळ झालेलं आहे, आता कोथिंबीर टाकून घेते मी. कोथिंबीर थोडी परतून घेऊ आपण.
ही मटकी स्वच्छ धुतलेली त्याच्यात टाकून घेते। तुम्ही मग मटकी ना तुम्हाला उकडायची असली ना मीठ टाकून तो उकडून पण घेऊ शकता। मी अशीच करते, ती अशीच दाखवली मग मी तुम्हाला, मी अशीच करते मटकी उकडून नाही घेत। पहिली उकडून घेतलं तरी ते पाणी ना उकडलेलं पाणी ते पूर्ण मटकीत टाकून दे, चांगलं फ्राय करून घ्यायची। गॅस मोठा केलेला आहे मी, आता 2 ते 3 मिनिटं अजून परत झाकून ठेवायची आणि मग पाणी घालूया आपण थोडं। त्याच्यात पाणी घालून घेऊया आपण, मिक्सरच्या भांड्यात पाणी घालायचं। तुम्हाला जा लागेल तेवढं पाणी घाला, मला लागेल तेवढंच ते पाणी घालणार आहे। मटकीची आमटी जराशी पातळच बरी वाटते भातावरोबर भाकरीबरोबर शिरून खायला। गॅस मोठा करायचा, उपळी येऊन द्यायची चांगली खळखळून, मग अजून पुढं सांगते काय करायचं। अजून टाकायचं याच्यामध्ये तो थोडा टाकून घेते मी ह्याच्यावरती, अजून तेवढंच टाकतीये। आता याला बारीक गॅसवरती 10 ते 15 मिनिटं चांगली उकळून द्यायची, मटकी आपली शिजली पाहिजे अशी। बारीक गॅसवरती झाकण लावून उकळून द्यायची 10 ते 15 मिनिटं। तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।